ऐकायला सगळ्यांनाच आवडतं. पण एखादा न्यूज रिपोर्टर जर आपल्याच घरात असेल आणि तो पण क्राईमचा, तर बघूयात बायकोवर काय क्राईम होतोय. ब्रेकिंग न्यूज आहे मेरा घागरा. आणि माझ्या स्किटचा काहीही संबंध नाही, जसं माझ्या संसाराचा आणि माझ्या लग्नाचा काहीही संबंध नाही. एका ऍक्टरची लग्न करायचं होतं मला, पण कुठे एका न्यूज चॅनलच्या अँकर बरोबर लग्न करून कॉम्प्रोमाइज करावं लागलं. काय हा संसार. पण नाही नाही, आज मी ठरवलंय, मी विटली आहे या संसाराला, त्यामुळे आज मी यांना घटस्फोट देणार आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज मीच त्यांना देणार आहे. येऊ दे त्यांना. देखिए इस जल्लाद को, जल्लाद ये बहरूपिया है. कभी पंजाबी बनता है, कभी गुजराती बनता है, लेकिन मराठी फालतू गाने गाता है. आता घरात जाऊया. गौर से देखिए इस बैल को, ये टिंग टोंग करती है, टिंग टोंग. सन्नाटे को चीरती हुई सनसनी सुन्न कर देती है. सुन साहिबा सुन, प्यार की धुन. मी तुझी सासू बाई, तू माझी सुन. मी बायको आहे तुमची. तुम्ही तुम्ही आता नॉर्मल माणसासारखं बोलला नाहीत ना, तर मी खून करेन तुमचा. गौर से देखिए इस मासूम चेहरे को, इसके पीछे छुपी है एक दरिंदी खूनी. एक मिनिट जरा. खूंखार औरत, ये अपने पति का कत्ल करना चाहती है. कत्ल कसना करना चाहती है? बहुत अच्छा परत बोल रहा ना, तसेच बारीक 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 टुकड़े कापून मी भाजी करीन त्याची. फोडणीची भाजी कर मला आवडती ती. तुम्हाला मी बाजारात पाठवलं होतं भाजी आणायला. कुठली भाजी आणलीत पटकन सांगा. भाजी दाखवतोय मी, भाजी भाजी दाखवतोय आई शपथ. भाजी 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 भोपळीची, श्रेया चिंच पोकळीची. गौर से देखिए इस औरत को, गौर से देखिए इतने बड़े एंकर को ये भाजी आटा पाटे दे हट दे जाले. मी नहीं तुझे चाचा मेरा करो. इतने बड़े एंकर को भाजी आणायची वेळ का आली आहे? आली कारण पहिल्याच दिवशी तुमच्या बॉसनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं. का काढलं तुम्हाला? कारण तुम्ही तुमच्या बॉसवरच ब्रेकिंग न्यूज केली होती. हो हो, कारण मी सत्याच्या बाजूने होतो. कसलं सत्य? हा आठवतोय तरी का? हा आठवतोय. ऑफिस में चालू था यौन शोषण, भोली भाली सेक्रेटरी का हो रहा था शिकार. शिमला में मनाया गया हनीमून, अब देखते हैं उसका नाट्य रूपांतर. कसलं नाट्य रूपांतर? हा ती सेक्रेटरी तुमच्या बॉसची बायको होती आणि ते त्यांच्याच सेकंड हनीमूनसाठी शिमल्याला गेले होते. शिमला आधी त्यांना सांगितलं तू? शिवा कुणीच रिॲक्ट नाही झालं, मला माहित होत. लाज लाज आणलीय तो. नाही मी भाजी आणली आहे. तुम्ही ना असे नाही ऐकणार. एक मिनिट काय सांगू यांच्याबद्दल. ओ लग्नाच्या दिवशी सुद्धा मंगळसूत्र घालताना काय बोलला होता आठवतंय का? काय बोललो तुम्ही असं? मला तोंड भर करून काय विचारताय? आठवा. चला मंगळसूत्र घालतो. सूत्र की चाहत में लड़की को पहनाया गया मंगल सूत्र. मीठे काम सूत्र की चाहत में लड़की को पहना गया मंगल सूत्र. असे नाही ऐकणार ओ ऑडियन्स इथे. काम सूत्र की चाहत में लड़की को पहनाया गया मंगल सूत्र. त्यात मीच घालते. ये मंगल सूत्र नहीं, यह है फांसी का फंदा. प्यार का चेहरा गंदा,
आणि हसवणे एवढाच आमचा धंदा. काय चाललंय काय चाललंय? तुम्ही ना असं नाही कर मी शपथ घेतो मी आता फालतू विनोद करणार नाही. हॅपी बर्थडे टू यू. स्वीट आणलंय. नाही ग मी भाजी आणली आहे. नाही मला मला ना मला काहीच करायचं नाहीये. एक प्रेमाचा शब्द इतक्या वर्षात बोलला नाहीये तुम्ही माझ्याशी. कधी रागावून बोलतात कधी प्रेमाने बोलतात काही कळे नसं झालंय. नाही आता ना आता बस झालंय. मी तुम्हाला घटस्फोट देते. मी चालले नको ना मला सोडून जाऊ नकोस प्लीज प्लीज. मी यापुढे तुझ्यावर प्रेमाने वागेन प्रेमाने बोलेन. मी प्रेमाचे डायलॉग पण पाठ केले शपथ. अय्या खरं खरंच सांगतोय. आम्ही नाही जा. एक मुलगी कुणीतरी आज आमच्यावर रुसली म्हणायचं. गौर से देखिए इस चेहरे को. नहीं नहीं चटकन कर चटकन कर चटकन कर प्लीज प्लीज चटकन कर. एकला जरन सदरा मुखड़ा रवाने खुला गए राजा मदन हंसे जता जीव मत भुला गए. नको रानी नको लागू लाज मुंडे नको विजू जितन कटी तो जाऊ अड़शाला उभराहू. देखिए इस आदमी को जो मेरी माँ पर अत्याचार कर रहा है. बड़ा बाहर से करता तो अत्याचार पप्पा करता ते संस्कार. अगं पोरगा केवढा मोठा झाला आपला. दाढी निशी पण आली त्याला. अहो तो जन्माला तसा आला होता. डोर से देखिए दाढी को. हे बाबा हे बाबा इकडे इकडे झोपा खाली बसा. काय करा मी मांडीवर झोपतो. बरं मांडी खाला आणि झोप. तुमच्या मांडीवर झोप. माझ्या ए बाळा नको. आज बाबू पोटभर जेवलाय वाटतं आपलं. अहो तो जन्माला आल्यापासून त्याचं पोट कसं आहे काय सांगते. चला चला बाबू दूध प्या. चला आता बघा दूध प्या. नको दूध प्या. नको गौर से देखिए इस चेहरे को क्या इसके दूध में नमक है. ठीक है दूर से देखिए उस चंदा को. निमोणीचा थोडा मागे चंद्र झोप लाग बाई. आज माझ्या माणसाला झोप काग येत नाही. लिमोणीचा थोडा मागे चंद्र झोप लाग बाई. माझ्या माणसाला झोप काग येत झोपला. आता आपला बाबू झोपलाय. आता आपण जरा प्रेमाच्या गप्पा मारूया. खर तर या सगळ्यामध्ये जो बच्चे को सुला के मेरी माँ पे अत्याचार कर रहे. देखिए इन दोनों को जानी माझा संसाराचं वाटोळं केलंय. पप्पा हिला दाढी लावली की झालं. भाऊ कुठला लहान मुलगा असा दिसतो भाऊ. आणि तो का दाढी आणि मिची असेल त्या लहान मुलाला. आणि एवढी हे कोणाचं डोकं होतंय यांचा मुलगा करायचं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या कुशलसाठी. क्या बात आहे कुशल. आउटस्टँडिंग इम्पर्सनेशन. कशा कशाची स्तुती करू. परफॉर्मन्सेसची स्तुती करू. स्क्रिप्टची स्तुती करू. तुमच्या इमानदारीची स्तुती करू. एनर्जीची स्तुती करू. मला असं वाटतं की या पर्वातला दिस इज वन ऑफ द फायनेस्ट परफॉर्मन्स. फायनेस्ट. आय डेफिनेटली वॉन्ट टू गिव्ह यू अ ब्लास्ट.
से देखिए इस आदमी को, ये काफी दिनों से फू बाई फू में नहीं था लेकिन वापस आया और क्या धमाका किया। सुपर्ब एनर्जी, सुपर परफॉर्मन्स श्रेया, दोघांचे खूप सुंदर साथ दिलीत आणि भाऊ असं मांडीवरती वगैरे जाऊन नाही बसायचं। माझ्या मते तुतारी तो बनती आहे बॉस, मांगाव। एकदम